सर आज कृषी उत्पन्न बाजार समितीचं जे मतदान प्रक्रिया पार पडली यामध्ये अंतिम मतदानाची टक्केवारी किती? या ठिकाणी सहकारी संस्थेचं जे मतदार संघ आहे त्याच्यामध्ये जवळपास 99% मतदान झालेलं आहे. ग्रामपंचायतसाठी 99% मतदान झालेलं आहे. व्यापारी मतदारसंघासाठी 95% आणि हमाल तोलारी यांच्यासाठी 98% मतदान झालेलं आहे. आणि सरासरी जर आपण केली तर 98.45% मतदान हे ओवरऑल झालेलं आहे. सकाळपासून 8 पासून तर 4 वाजेपर्यंत अतिशय शांततेत मतदान प्रक्रिया पार पडलेली आहे. या कामी विशेषतः पोलिसांनी अतिशय चांगली चोख भूमिका बजावलेली आहे आणि त्यांचा संपूर्ण स्टाफ तसेच मार्केट कमिटीचा स्टाफ, महसूलचा स्टाफ या सगळ्यांनी आणि सर्व पदाधिकारी यांनी देखील आम्हाला चांगलं सहकार्य केलं. त्याच्यामुळे कुठेही गालबोट न लागता अतिशय शांततेच्या वातावरणामध्ये, खेळीमेळीच्या वातावरणामध्ये पूर्ण प्रक्रिया पार पडलेली आहे. यामध्ये 7 मतदान केंद्र होते आणि 7ही मतदान केंद्रांवर व्यवस्थितरित्या मतदान प्रक्रिया पार पडलेली आहे. उद्या सिद्धार्थ लॉन्स या ठिकाणी मतमोजणी प्रक्रिया होणार आहे आणि सकाळी 8 पासून आम्ही ती मतमोजणी प्रक्रिया सुरू करणार आहोत. त्या ठिकाणी देखील आम्ही 7 मतदान केंद्रासाठी प्रत्येकी 1 टेबल म्हणजे 7 टेबल त्या ठिकाणी लावलेले आहेत. त्याचे देखील आमचे आदेश बजावलेले आहेत. मतदान प्रशिक्षण देखील आम्ही घेतलेलं आहे, ट्रेनिंग घेतलेलं आहे आणि त्या ठिकाणी देखील पोलीस बंदोबस्त हा तैनात राहणार आहे. जसं आज सर्व पदाधिकाऱ्यांनी आम्हाला सहकार्य केलं त्याच पद्धतीने उद्या देखील सहकार्य करावं अशी मी या निमित्ताने विनंती करतो. आजच्या मतदानाच्या दिवशी आदरणीय ज्योती कावरे मॅडम ह्या ऑब्झर्वर म्हणून होत्या, त्यांनी देखील या ठिकाणी पूर्ण वेळ थांबल्या. PI नंतर मी देखील आणि आमच्या निवासी नायब तहसीलदार हे देखील पूर्ण वेळ या ठिकाणी थांबले आहेत. या निमित्ताने मी महसूल प्रशासनाच्या वतीने सर्व पदाधिकारी यांचं मनापासून अभिनंदन करतो. धन्यवाद.